गडचांदूर जिल्ह्यातील विरूर गाडेगाव परिसरात सर्रासपणे झेंडी मुंडी व कोंबडा बाजार भरत असतो. मोठ्या प्रमाणात खुलेआम चालणाऱ्या कोंबडा बाजारामुळे विरूर परिसरातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे शेजारीच असलेल्या तेलंगणा आणि वणी तालुक्यातील जुगारी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. मात्र गडचांदूर पोलिसांची यावर थातुरमातुर कारवाई होताना दिसून येत आहे. यावरून गडचांदूर पोलिसांची अवैध धंद्यांना मुखसंमती मिळाल्याचं चित्र समोर आले आहे. विरूर गाडेगाव येथे भरणाऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. असे असतानाही पोलिसांनी केलेल्या कारवाईत केवळ 21,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जुळले आहेत गडचांदूरचे स्थानिक प्रतिनिधी गणेश लोंढे. हा गणेशजी, हा जो व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे याविषयी काय माहिती द्याल अधिक? मागील 2 महिन्यापासून, जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून वैनगंगा प्रकल्प कोळसा खाण ज्यामध्ये महाराष्ट्र सीमेलगत तेलंगणा यवतमाळ जिल्ह्यातले यवतमाळ आणि तेलंगणातले काही शौकीन जे कोंबडा बाजाराचे शौकीन आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कोंबडा बाजार भरला जातो. मात्र पोलीस विभाग याकडे अनभिज्ञ कसे काय व्हा हा मोठा प्रश्न जनतेमध्ये आहे. एक सामाजिक चळवळ म्हणून काही सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा गावातील तुज्ञ नागरिक यांनी एक व्हिडिओ तिथला व्हायरल केला आहे. त्याच्यामध्ये ते आपल्यापर्यंत पोहोचला. म्हणजे पोलीस विभाग काही कारवाई करत नसल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते यांनी एक चळवळ उभी केली आहे. महिलांमध्ये प्रचंड असा रोष आहे. आता या संबंधित आपण पोलीस गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडून माहिती घेण्याकरिता गेलो असता आपण किंवा पोलीस काय कारवाई केली आहे किंवा नाही केली आहे. रविवारला त्यांनी एक रेड मारली होती अशी त्यांची माहिती त्यांच्याकडून माहिती मिळाली. मात्र त्यांनी आपण कॅमेऱ्यासमोर बोलण्याकरिता नकार दिला. हा जो कोंबडा बाजार सुरू असल्यामुळे समाजावर काय परिणाम होत आहे? परिणाम म्हणजे मागील 2015 चंद्रपूर जिल्ह्याची ही दारूबंदी झाली. सीमा लगेच असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातून आणि तेलंगणातून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पुरवला जातो. त्या दारू तस्कर मोठ्या प्रमाणात आहे. त्यासोबतच ही कोंबडा बाजाराची एक भर पडलेली आहे. त्यामुळे अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणात थोपवले आहे. समाजावर असा परिणाम होत आहे की शाळा आणि कॉलेजेस बंद असल्यामुळे तरुण पिढी जी आहे ती वाईट व्यसनाच्या आणि याच्या आहारी चाललेली आहे. त्यामध्ये सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. बरं, मग याबाबत पोलिसांची भूमिका काही स्पष्ट झाली आहे का? पोलिसांबद्दल म्हणजे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल मोठा रोष आहे. कारण पोलिसांना याबाबतची माहिती पोलीस अनभिज्ञ कसे बा मागील 2 महिन्यापासून हा धंदा चालू आहे. तर पोलीस याबाबत अनभिज्ञ कसे का बा पोलीस कारवाई का नाही करत याकरिता हे काही सामाजिक चळवळ उभी झाली तर त्यातून ठाणेदारांचं काय मत आहे यासाठी आपण गेलो असता ठाणेदारांनी गडचांदूरचे ठाणेदार गोपाल भारती यांनी माहिती देण्यास तर कॅमेऱ्यासमोर आपल्या नकार दिला आणि तिथली जी काही एफआयआर वगैरे झाली होती त्यांनी ती माहिती दिली. यावर स्थानिक नागरिकांची काय मागणी आहे? नागरिकांचं असं मत आहे येथील गडचांदूर परिक्षेत्रातील जे काही नागरिक आहे सुज्ञ नागरिक आहेत त्यांचं असं मत आहे की हे सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजे आणि कुठंतरी एक पोलिसांच्या खाकीवर्दीचा एक धाग असला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात मोठा निर्माण होऊ नये आणि गुन्हेगारांना बळ मिळू नये यासाठी कारण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रसंतांची भूमी म्हणून महाराष्ट्र ओळखल्या जाते. तर पोलिसांचं पण तेवढंच हे असलं पाहिजे कारण पोलीस 24 तास असल्यामुळे जनता ही कुठंतरी सेफ असते. पोलिसांनी आपली पण कार्यप्रणाली योग्यरित्या केली पाहिजे असं लोकांचं मत आहे. बरं, मग सध्या काय स्थिती आहे त्या परिसरामध्ये? आज ही रविवारी कारवाई झाली होती. रविवारी मोठ्या प्रमाणात कोंबडा बाजार होता तिथं आणि जवळपास 4 ते 5 वाजता तिथं कारवाई झाली होती. आज मंगळवार आजही तिथे कोंबडा बाजार भरला आहे का हा एक मोठा प्रश्न आहे. जनतेतून आजपासून ज्याची प्रतिक्रिया येणारच आज काय परिस्थिती होती.
पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांना किती रुपयांचा किती लाखोंचा माल हस्तगत केलाय त्यांनी? त्यांनी फक्त लाखो रुपयाची उलाढाल होत असताना फक्त त्यांना 21,500 रुपयांचा मुद्देमाल सापडलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे काही 7-8 कोंबडे आणि त्यांनी त्यांचं स्कूटी गाडी असा काही मुद्देमाल सापडला फक्त 21,000. त्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की लाखो रुपयांची उलाढाल होत असताना तिथे जवळपास 600-700 नागरिक उपस्थित शौकीन असताना फक्त तेवढाच माल आणि काही मोजके आरोपी कसे काय आणि याचा मुख्य सूत्रधार कोण, मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचणार का, हा येथील नागरिकांचा मोठा प्रश्न आहे. बरं, यावर काय मत आहे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही गेल्यानंतर त्यांनी याच्यावर काय तुम्हाला प्रतिक्रिया दिली आहे? मला अशी प्रतिक्रिया दिली त्यांनी, म्हणजे सांगितलं की मी बाईट देणार नाही टीव्हीला, आम्हाला बाईट देण्याच्या आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते असं सांगण्यात आलं आणि आमचे कर्मचारी तुम्हाला FIR झाली आहे त्यासंबंधी माहिती ते घेऊन घ्या. बरं, धन्यवाद गणेश लोंढेजी या बातमीविषयी अधिक माहिती दिल्याबद्दल.